एकीकडे सत्ताधारी अच्छे दिनाचा गजर करून सर्वत्र आलबेल असल्याचा गवगवा करीत असले तरी धीवर भोई समाजाकडे मात्र सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. सरकारच्या या दुर्लक्षित धोरणामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नागभीड तालुक्यातील वल्ली येथील तलावात रखरखत्या उन्हात निर्वस्त्र मासेमारी करणाऱ्या धीवर भोई समाज बांधवांची आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन संवाद साधल्यानंतर त्यांची विदारकता दिसून आली. भेटीदरम्यान तलावात 25 ते 30 जण रखरखत्या उन्हात मासेमारी करीत असल्याचे दिसून आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर अतिशय अगतिक असे उत्तर मिळाले. तलावाची लीज किती भरावी लागते मग? या तलावाची लीज आता पहिलं म्हणजे 25% होते, आता एखादं 100% झाली. जो 20 रुपयाची होते ते आता 80 रुपयावर चालली गेली लीज, म्हणजे भक्कम लीज वाढली. तळामध्ये उत्पन्न कमी होते, मासे कमी निघते दिवसेंदिवस, ना लीज भक्कम वाढून गेली आहे. त्याच्यामुळे डिवलाला काहीच परवडत नाही, प्रॉफिट होत नाही, सोसायटी घाटत घाटत जाते. सरकार म्हणते का तुम्हा जो पैसा नाही तर आम्ही दुसऱ्याला तलाव देतो, निलाव काढते का करते, तर आम्ही का करावा आणि धीवर आणि ते ढिलाव का करायचं आम्ही. आणि साहेब ते दुसरी म्हणण्याची गोष्ट म्हणजे कशी, का जे म्हणजे प्रायव्हेट लोकांना तळाव न देता ते आमच्या संस्थेलाच मिळाले पाहिजे. मेन पॉईंट आपली सोसायटी कुठे आहे? मच्छीमारी सोसायटी आमची तळोदीला त्याच्या अंतर्गत तलाव आहेत आमच्या तळोदीला मच्छीमारी सहकारी संस्था. ते तलाव तिकडे न देण्यापेक्षा ते तलाव आम्हाला म्हणजे संस्थेलाच पाहिजे. संस्थेला असूनही अजून त्यावर लिजा ज्या भक्कम वाल्या त्या लिजाही आपल्याला कमी झाल्या पाहिजे. अजून दुसरी गोष्ट एक तळ्याचा कमीत कमी जेव्हापासून तळ्याची सुरुवात झाली तेव्हापासून तळ्याची अजून आमच्या या म्हणजे नागभीड तालुक्यामध्ये खोलीकरण तलावाचा झालेला नाही. तो खोलीकरणही महत्वाचा आहे, कारण खोलीकरण व्हायला म्हणजे पाणी वाढते, पाणी वाढल्यानंतर जुना पाणी राहिल्यानंतर मच्छी मोठी होते, नाहीतर ह्या दरवर्षी तलाव वाढते खरकाळा. पण यंदा आता पुरे म्हणजे पावसामुळे मागचं शेवट पाणी पडलं त्याच्यामुळे हा पाणी आहे. यंदा तलावात माशांचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे तलावात मासेमारी करण्यासाठी द्यावी लागणारी लीज 4 पटीने वाढली आहे, त्यामुळे गुंतवणूक जास्त आणि नफा कमी अशी बेताल परिस्थिती असल्याचे या मासेमारांनी सांगितले. एकूणच उन्हात अनात पाण्या पावसात वर्षभर मासेमारी करणाऱ्या या भोई डिवर समाजाची व्यथा आता दिवसागणिक अगणित बनत असल्याचे दिसून येत आहे. सचिन बोर्डावरसह ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, नागपूर.